आपण ना आपल्या आयुष्यात त्या सर्व गोष्टींचा विचार करतो ज्या आपल्याला महत्वाच्या वाटतात आणि मौल्यवान वाटतात म्हणजे आपली मुलं बाळ असतील आपला जॉब असेल आपला व्यवसाय असेल किंवा आपलं कुटुंब पैसा अडका असेल ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टीबद्दल आपण विचार करतो त्याचं नियोजन करतो पण आपल्याला येण्याकडे ताणाकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे हेच मुळे आपल्या लक्षात येत नाही कारण ताण काय प्रत्येकालाच येतो तो जीवनाचाच एक भाग आहे असं काहीतरी आपल्याला वाटतं दुसऱ्या कोणाला जर टेन्शन आलं ना तर मात्र जो तो त्याला ते, ते टेन्शन कमी कसं करावं हे सांगत असतो आणि काय त्या सल्ल्यांची रेंज असते म्हणजे कॉफी पिरे म्हणजे टेन्शन कमी होईल ते वाया हा जोरात ब्रिदिंग कर श्वास घे म्हणजे तुझं टेन्शन कमी होईल पासून सायकोलॉजिस्टला जाऊन भेट म्हणजे तरी टेन्शन कमी होईल अशी ती रेंज असते आता काम करणारा माणूस म्हणतो की मला माझ्या कामामुळेच टेन्शन येतं पण जो माणूस बेकार असतो त्यालाही टेन्शन असतच हो हा आणि काम करणाऱ्या माणसाने जर आपलं काम तर त्याची सगळी टेन्शन जातील का डॉक्टर म्हणून आम्हाला सांगा की टेन्शन म्हणजे काय आणि ते कसं निर्माण होतं टेन्शन देणारी माणसं असतात त्यांच्याबद्दल बोलली नाही <laughs> तू फक्त टेन्शन घेणार म्हणजे काय टेन्शन घेणारे आणि टेन्शन देणारे असे दोन आपल्याच मनात असतात आता आपण हे टेन्शन ह्याची व्याख्या करायचा प्रयत्न करू मला आता आठवलं दहावीच्या विद्यार्थ्यांचं एक शिबिर मी घेत होतो आणि तेव्हा मी विद्यार्थ्यांना असा प्रश्न विचारला की अरे जर हे टेन्शन जगातून नष्टच झालं तर काय बरं होईल पहिला मुलगा उठला आणि तो म्हणाला की टेन्शन नष्ट झालं तर मी अंथरुणातून बाहेर कशाला पडेल आणि मला वाटतं फार भेदक सत्य आहे ते कि टेन्शनच नसेल तर माणसा हालचालच करणार नाही आणि म्हणून हे जे मनाचं टेन्शन असतं त्याच्यावरती आत्मा गौतम बुद्धांनी तंतुवाद्याची उपमा दिली गौतम बुद्ध काय म्हणाले की तंतुवाद्याची तार असते तर ती जर खूपच पिळलीत तरी सूर निघणार नाही ती तार तुटेल ती पिळलीच नाहीत तरी त्याच्यातून सूर येणार नाही पण त्या तंतुवाद्याला अनुरूप पद्धतीने पिळलं तर त्याच्यातून सूर उमटेल म्हणजे एक टेन्शन असं असतं की जे सूर उमटवणारं टेन्शन तारच तोडून टाकणार म्हणजेच काय की जगातली सगळी टेन्शन ही वाईटच असतात असं नाही सायकोलॉजीच्या भाषेमध्ये मेंटल हेल्थच्या में भाषेमध्ये स्ट्रेस आणि डिस्ट्रेस असे दोन शब्द वापरले जातात यू स्ट्रेस याचा अर्थ उपयुक्त तणाव की जो तणाव तुम्हाला कार्यरत करतो जो तणाव तुम्हाला नियोजनासाठी पुढे नेतो जो तणाव जे तुमचं साध्य आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायला तुम्हाला मदत करतो जो तणाव जे तुम्ही करत आहात ती प्रक्रिया तो प्रोसेस त्याच्यामध्ये मग्न व्हायला तुम्हाला मदत करतो हा जो तणाव असतो ना तो तणाव एका बाजूने हवा हवासा वाटणारा सुद्धा असतो हा जो युस्ट्रेस आहे तो आपल्याला कुठे घेऊन जातो तर सोल्युशन्सकडे कडे आता डिस्ट्रेस म्हणजे काय कि जो आपल्याला प्रश्नांमध्येच अडकवून ठेवतो आणि उत्तरांकडे जाऊच देत नाही तो डिस्ट्रेस ज्याच्यावरती काथ्याकूट करू नाही आपल्याला दिशा सापडत नाही तो डिस्ट्रेस ज्यामुळे आपण स्वतः बरोबर भांडायला लागतो आणि ते कमी पडेल म्हणून इतरांशीही भांडायला लागतो तो डिस्ट्रेस ज्याच्यामध्ये आपलं शरीर सुद्धा प्रत्येक संस्था पचन संस्था असेल श्वसन संस्था असेल बंड करते आपल्या विरुद्ध तो डिस्ट्रेस त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या मध्ये स्ट्रेस आणि डिस्ट्रेस एकाच वेळेला असतो त्याच्यामध्ये ज्याची बॅनविड जास्त त्याच्याप्रमाणे आपण वागतो मग स्ट्रेस आणि डिस्ट्रेस यांना सोपी नावं आहेत का मी ठेवलेली सोपी नावं अशी आहेत कि चॉकलेट टेन्शन आणि चुईंगम टेन्शन <laughs> चॉकलेट टेन्शन म्हणजे यु स्ट्रेसळत बाबा चॉकलेट नंतर गोडवा राहतो आणि चुईंगम टेन्शन म्हणजे काय चव जाते 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 काही होत नाही नुसतं चाव चाव हे जे असत ते असत चुईंगम टेन्शन आणि दोन्ही आपल्या मध्ये असतात ओळखायला लागतात मला वाटतं राजू आता पुढे नेईल आपल्याकडे बसलेल्या बऱ्याच लोकांना कॉर्पोरेट मध्ये काम करणाऱ्या माणसाला परफॉर्मन्स अधिक चांगला होता कारण आता आनंदने सांगितलं त्याप्रमाणे तो एका ऑप्टिमम लेवलला जातो की जिथे परफेक्ट ती तार जुळलेली असते आणि सुरसुरेख निघत असतात त्याच्यानंतर जर तुम्ही पुश केलं स्वतःला तर एक पीक पॉइंट येतो की एखादा कलाकार गाणारा किंवा डॉक्टर किंवा सर्जन असं म्हणतो मलाही माहीत नव्हतं की इतकं सुंदर कर्म माझ्याकडनं घडू शकेल तो एक पीक पॉईंट येतो तो पीक पॉइंट सगळ्यांना खूप हवा असा वाटतो की मला तिथपर्यंत पोचायचं आहे पण त्याच्याकरता तुमची मनाची अवस्था तशी असावी लागते ती जी लेवल असते ऑप्टोम त्याला मी फ्लो स्टेट म्हणतो म्हणजे आपण त्या प्रवाहामध्ये सहज वाहत जात असतो इतका सुंदर परफॉर्मन्स होतो की तो संपलेला आपल्याला झेमतेम कळतो आणि मग जो प्रवास सुरू होतो तो खाली येत जातो त्याच्यामुळे फक्त तणाव आणि त्याचे आपल्याला दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात पण आता जे आनंदी सांगितलं जे व्यक्तिगत पातळीवरती होतं म्हणजे एक अमिबापासनं आपण डे दे डेव्हलप झालेलो होतो एक पेशियेपासनं बहुपेशीय आपल्यापैकी पे काही लोकांना वुका नावाची एक अवस्था माहिती असेल वूका म्हणजे आज जगात जे घडतंय त्याला वूका असं म्हणतात म्हणजे इट्स अ व्हेरी व्हायलेंट वर्ल्ड व्हॉलटाईल वर्ल्ड शंभर ठिकाणी आपल्या जगामध्ये युद्ध चालू आहे इट्स अ व्हेरी व्हॉलटाईल स्टेट आपलं क्षणी ते दॅट इज द इट इज व्हेरी अनसर्टन कधी काय कुठे कसं होईल काहीही सांगता येत नाही तिसरं आहे कॉम्प्लेक्स फारच गुंतागुंतीचं झालेलं आहे काम करणाऱ्या माणसांना समजा सुझुकीने नवीन कार मॉडेल जर इंट्रोड्यूस केलं तर ते चालेल की नाही त्यांची खात्री असते मार्केट सर्वे म्हणतो चालेल पण सोशल मीडियावरती काहीतरी निगेटिव्ह कॉमेंट येते आणि सगळं कोसळून पडू शकतं इट इज बिकम टू कॉम्प्लेक्स आणि या सगळ्यांच्या पेचात सापडलेला सा जो माणूस असतो तो असतो अँबिगस म्हणजे त्याला काय निर्णय घ्यावा हे कळत नाही मग ते आज मी कोणते कपडे घालू इथपासून ते आता मी लग्न करू का नको डायव्होर्स घेऊ का नको मुलं हवीत का नको याच्या गोंधळात अडकलेली माणसं त्यांनी स्वतः निर्माण केलेल्या स्ट्रेसमध्ये असतात हे वुका वर्ल्ड मध्ये अशा प्रकारे घडणं हे अत्यंत स्वाभाविक आहे तर झालंय काय तर सगळ्यांची मन ब्रिटल झालीत बानी असं त्याला म्हणतात बानी माणसांची मन ब्रिटल आहेत कोणत्या क्षणी जसं उलटाईलच कोणत्या क्षणी ते मन फुटेल तुटेल त्याला भेगा पडतील आणि ते विदीर्ण होईल हे सांगता येत नाही जरा खरवडलं की पुढचं अक्षर निघतं ते म्हणजे अँझायटी कशाची म्हणून अँझायटी नाहीये असं आपण विचारू शकतो कशाची नाही सूर्यापाच्या खाली जे जे आहे या जगात इन्क्लुडिंग सूर्य कॅन कॉज ऍंग म्हणजे अँझायटीची कारण आपण जर शोधायला लागलं तर आपल्याला त्याचा हसू येईल परंतु ज्याला त्या अँझायटीचा त्रास होत असतो त्याचं जग भयंकर हल्लेलं असतं काहीही करता येत नाही त्या ब्रिटलनेसमुळे अँझायटी आलेली आहे तिसरी गोष्ट तुमच्या लक्षात येईल की सगळं विचार करण्याची परंपरा विचाराचं चक्र ज्याला आपण म्हणतो ते विचार चक्र आता झालेलं आहे तुमच्यापैकी कितीतरी जणांना आता ओव्हर थिंकिंगची सवय लागली तेच तेच विचार आपण करत राहतो पूर्वीच्या काळी विचार खूप लिनियर होते म्हणजे आपण एखादा सिद्धांत घेतला वैचारिक सिद्धांत घेतला की त्याची एक सरळ लाईन काढता यायची मग तो मार्क्सिस्ट असेल न्यू मार्क्सिस्ट असेल पोस्ट मॉडर्न असेल त्याची एक सरळ लाईन निघायची कशामुळे काय होतं हे बऱ्यापैकी प्रिडिक्ट करता येतं आणि आता मात्र ते सर्क्युलर झालेलं आहे जिकडनं सुरुवात होते तिथेच आपण परत एव्हरीथिंग इज नॉन लिनियर आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून माणसाचं मन जे पूर्वी आपल्याला वाटत होतं आम्हाला वाटत होतं की आपल्याला त्याचं आकलन होऊ लागलेलं आहे त्यात इट हिकम कम्प्लिटली इनकॉम्प्रिहेन्सिबल आता माणसाच्या मनात काय होईल बॅड न्यूज देतोय काय होईल हे खरोखर सांगता येत नाहीये इट हिकम कम्प्लिटली इनकॉम्प्रिहेबल अशी या जगाची उका आणि मनाची बाणी अशी स्टेट झालेली या आहे याच्यामध्ये आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं आहे आणि या सगळ्याच मूळ अर्थातच जी परिस्थिती बाहेर आहे तीच परिस्थिती आतमध्ये आहे हे लक्षात घेऊन आपल्याला वावरावं वा लागतंय त्यामुळे हा जो आनंदी जो बॅलन्स सांगितला तो ग्लोबल फिनोमेन आहे तो फक्त भारतातला आहे महाराष्ट्रातला आहे पार्ल्यातला आहे असं नाही तर जगामध्ये प्रत्येक या बानी स्टेटमध्ये आहे अँशियस इनकॉम्प्रिहेन्सिबल अँड लॉन तर यातनं आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि आनंदाने जगण्याचा प्रयत्न करायचा आहे डॉक्टर आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या मनात वारंवार हाच प्रश्न येतो की ही जी टेन्शन्स आहेत मग ते चॉकलेट टेन्शन असू दे टेन्शन असू दे हे टेन्शन टेन्शन कस हाताळायचं है म्हणजे ह्याचेही काही नियम आहेत का नाही आपल्याला ते नियमात बसवता येणार नाही आपण फार तर करू शकतो पॉजचं बटन असत स्टॉपचं बटन नसतं पॉज करू शकतो आपण थोडं विड्रॉ करू शकतो परंतु काय आहे की मुळात आपण ज्याला तणाव म्हणतो हा तणाव आहे आता आनंदने सांगितलं त्याप्रमाणे तणाव आहे म्हणून आज आपण इथे बसलेलो आहोत जे प्राणी जगत होत आपल्या पृथ्वीवरती त्याला दोनच फक्त प्रेरणा आहेत एक म्हणजे आपल्याला भक्ष व्हायचं नाही आणि भक्षायचं त्यामुळे त्या प्राण्यांना फक्त एकच गोष्ट होती की आपण सर्व्हाइव्ह केलं पाहिजे आणि आपल्यासारखा दुसरा प्राणी निर्माण केला पाहिजे म्हणजे सर्व्हाइव्ह अँड प्रोक्रिएट आता याच्याकरता निसर्गाने शरीरामध्ये अमिबाच्या शरीरामध्ये सुद्धा आणि आपल्या शरीरामध्ये दोन प्रेरणा निर्माण केल्या त्या म्हणजे बदल झाला की त्याला तोंड देता आलं पाहिजे मग अमिबा त्याचा स्पोअर करतो आणि आज जातो माणूस पण एका विड्रॉल स्टेटमध्ये जातो अमिबा आणि माणूस त्याच्यामध्ये खूप फरक नाही वाटत बघ पण आपल्याकडे फाईट किंवा फ्लाईट हे दोनच रिस्पॉन्स असतात आणि तिसरा अर्जुनाचा मला भीती वाटते मला काही कळत नाही काय करू मी कळत नाही माझ्या हातातला गांडीव धनुष्य गळून पडले आणि मी दिनमूड झालेलो आहे सिदंती मग आता म्हणतो तर ही जी फ्लाईट आणि फाईट हा जो रिस्पॉन्स आहे ही आपल्या शरीरातली सिस्टीम आहे ज्याला सिंपथेटिक सिस्टीम म्हणतात नर्वस सिस्टीमधले सिम्पथेटिक सिस्टीमचा सिंपथीशी काहीही संबंध नाही आहे फक्त ती बरोबर असते ही <laughs> सिंपथेटिक आणि पॅरासिम्पेटिक यांचा बॅलन्स आहे जो आत्ता म्हणाला युस्ट्रेस डिस्ट्रेस तो आपल्या शरीरामध्ये जिवंत असतो त्याला आपल्या सिंपथेटिक आणि पॅरासिम्पथिक सिस्टीमचा बॅलन्स करतो परंतु कॅनेडियन सायकॅट्रिस्टनी शोधून काढलं की हा जनरल अडॅप्टेशन म्हणजे आपल्याला समोर दिसण समजा वाघ आला तर वाटली भीती बॉस आला तरी फाईट अँड फ्लाईटच बायको आली तरी फाईट अँड फ्लाईटच मित्र आला तरी फाईट अँड फ्लाईट गांडूळ दिसलं तरी झुरळ दिसलं तरी एकच रिस्पॉन्स अजून नवीन मॉडेल यायचं आहे आता एआय काय केलं तर माहीत नाही पण नवीन मॉडेल येईपर्यंत आपल्याला फक्त एकच रिस्पॉन्स आहे तो म्हणजे फ्लाईट अँड फाईट आणि त्याच्यामधनं आपल्याला मार्ग काढावा लागतो आणि त्या फ्लाईट आणि फाईट यांची समतोल कसा साधता येईल आणि जास्त आपण जर फ्लाईट आणि फाईट आहे त्याच्याऐवजी पण काम अँड कनेक्ट शांत होऊ आणि संपर्क साधू स्वतःशी जगाशी हवेची सुंदर झुळूक येते त्याच्याशी कारण आपण ताणा ताण असतो तेव्हा अंगारनं सुंदर झुळूक गेली तरी आपल्याला त्याची जाणीव होत नाही अशा साध्या साध्या गोष्टींशी आपण जेव्हा कनेक्ट करतो तेव्हा हे बदलत असतं म्हणून मला हे फुल टेन्शन ते कूल टेन्शन म्हणजे मी म्हणेन की कूल टेन्शन आय रिअली डोंट नो पण कमीत कमी लेस हॉट तरी आपण होऊ शकतो लेस हॉट तवा इतपत गरम पाहिजे की पोळी भासता येते <laughs> फार तापला तर ता नाही भासता ना। येणार आणि थंडचे तर काहीच होणार नाही सो रिक्वायर राईट टेम्परेचर हॉट वरून पहिल्यांदा लेस हॉट वरती येणं hmm. हे टेन्शन मॅनेज करण्यासाठीच पहिलं पाऊल असू शकतं तो जे म्हणाला तेच आपण जरा व्यवहारात आणू म्हणजे समजा माझ्या पुढे एक चॅलेंज आहे एक आव्हान आहे पण ते आव्हान काय आहे की मला एक सादरीकरण करायचं एक प्रेझेंटेशन करायचं तर आता माझा जो आदिम मेंदू आहे ना माझा जो प्रिमेटिव्ह मेंदू आहे तो मला कुठे घेऊन जाणार तो मला त्या फ्लाईट फाईट आणि फ्रीज वरती घेऊन जाणार म्हणजे तो मेंदू मला असं सांगणार की काय ना आणि ते एक आला ना असं असं प्रेझेंटेशन करणार तोंडात मारची प्रत्येकाच्या <laughs> म्हणजे मी कुठे गेलो मी त्या प्रेझेंटेशनला जीवशास्त्रीय बनवलं म्हणून मनाला जर काम ठेवायचं असेल तर ते ठेवण्याची युक्ती कशात आहे तर त्या, त्या प्रोसेसला म्हणतात डिस्क्रिमिनेशन मग मला काय डिस्क्रिमिनेट करायचं आहे की माझ्या समोर असलेलं आव्हान हे जीवशास्त्रीय आहे का मनोसामाजिक आहे आता मी बॉस किंवा बायको यांना जर चित्ता वाघ नरभक्षक वाघ वगैरे असं बघायला लागलो तर मी त्याच रूपांतर कशात केलं जीवशास्त्रीय धोक्यामध्ये केलं मला करायचंय काय तर मला मीटिंग मध्ये प्रेझेंटेशन करायचंय म्हणजे पहिलं डिस्क्रिमिनेशन मला काय करायला पाहिजे जीवशास्त्रीय नाही तर मनोसामाजिक म्हणजे मला युस्ट्रेस ला यायला मदत होईल युस्ट्रेस म्हणजे ऍक्च्युअली कमी हॉट <laughs> हा ते कुल नाहीच मुळी मला बघितलं पाहिजे मग मला काय बघितलं पाहिजे मला प्रत्येक वेळेला दुसरं डिस्क्रिमिनेट करायला पाहिजे की व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर विदिन माय कंट्रोल अँड व्हॉट आर द फॅक्टर्स विच आर बियॉन्ड माय कंट्रोल म्हणजे प्रत्येक क्षणाला मला हा डिस्क्रिमिनेशन लेखाजोखा घ्यायला हवा की माझ्या नियंत्रणाखाली नेमकं आहे काय नियंत्रणाखाली नेमकं काय नाही मग जे नियंत्रणाखाली नाही तिथून सुरुवात करायची का जे नियंत्रणाखाली आहे तिथून सुरुवात करायची म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी हे जे डिस्क्रिमिनेशन आहे यालाच आपल्या परंपरेमध्ये काय म्हटलंय विवेक म्हणजे मग आता मी जर माझ्या नियंत्रणाखाली असलेल्या घटकांपासून सुरुवात केली ज्याला आपल्या परंपरेमध्ये काय म्हटलंय पुरुषार्थ Hmm, जे माझ्या माझ्या नियंत्रणाखाली आहे तो पुरुषार्थ जे नियंत्रणाखाली ना नाही ते दैव <laughs> तर मला जर प्रयत्नवादी बनायचं असेल तर मला तिथून सुरुवात केली पाहिजे आणि मला तिथ हा विवेक लावला पाहिजे आमचं जे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आहे पुण्याचं तर आमची जी प्रार्थना आहे ती प्रार्थना अशी आहे की जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय्या जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया मज काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी देवराया wow. हा जो विवेक आहे ना की माझे मला कळा या दॅट इज डिस्क्रिमिनेशन पुढची टीप अशी की प्रोसेस आणि आउटकम hmm. जितक माझ लक्ष आउटकम वरती जाईल तितकं मी डिस्ट्रेस कडे जाणार जितक माझं लक्ष प्रोसेस वरती असेल मी युस्ट्रेस वरती राहणार म्हणजे आता समजा सुबक तर्फे हा नाटक करतोय अरे ह्याच्या डोक्यामध्ये जर था ना राहिले किती प्रयोग होणार <laughs> आणि प्रेक्षकांनी स्वीकारलं नाही तर <laughs> आता स्वीकारलं नाही तर ही शक्यता आहे का नक्की आहे पण जेव्हा त्या निगेटिव्ह शक्यतेचं रूपांतर माझं मन निगेटिव्ह खात्रीमध्ये करतं त्याला म्हणायचं फुल टेन्शन hmm. कारण मग काय होईल फ्लाईट किंवा फ्रीज मग म्हणून नको रे बाबा चांगली आहे पण चालेल का नाही माहित नाही आउटकम वरती खूप भर पण हा म्हणाला नाही स्क्रिप्ट खूप छान आहे चालणार नाही प्रतिसादाबद्दल साशंकत आहे पण मी hmm. नाटक इतकं उत्तम करेन ती शक्यता मी कमी करणार कुठली व्यावसायिक अपयशाची शक्यता मी कमी करेन आता तो कशावरती काम करतोय निर्माता म्हणून फॅक्टर्स विद इन कंट्रोल तो कशावरती काम करतोय तो प्रोसेस ते टीम वर्क नाटकाचं ना दिग्दर्शक नट तंत्रज्ञ हे सगळे जण किती छान करतील आणि असं जर झालं तर तो आउटकम हा पॉझिटिव्ह होण्याची शक्यता तो वाढवतोय आपण जस निगेटिव्ह खात्रीला म्हणालो की त्याने त्याच्यामुळे अँझायटी आहे ते चिंता पॉझिटिव्ह खात्री सुद्धा तितकीच धोकादायक आहे hmm. हा कारण हा जर म्हणालो ना माझं नाटक आहे एवढी नाटकं केली शंभर प्रयोग वाजवणार आहे तर त्याच लक्ष त्या प्रोसेस वरन दूर जाईल कुठे जाईल आउटकम वरती जाईल म्हणजेच काय की शक्यता म्हणजे पॉसिबिलिटी आणि सरटंटी म्हणजे खात्री ह्याच्यातला फरक मी लक्षात घेतला आणि जर माझ्या नियंत्रणाखाली असलेल्या घटकांवर काम करून माझी प्रक्रिया म्हणजे प्रोसेस अधिकाधिक अर्थपूर्ण आणि सशक्त बनवण्याचा प्रयत्न केला तर मधला शब्द येतो प्रोबॅबिलिटी hmm. त्यामुळं मी त्या शक्यतेचं रूपांतर दाट शक्यतेमध्ये करतो पण खात्री नाही, त्या क्षणापर्यंत मन म्हणजे हृदय असं अनेक वर्ष लाखो वर्ष लोकांना वाटत होतं म्हणजे हजारो वर्ष लोकांना वाटत होतं अजूनही आपण विचारतो तुझं नाव काय ते आपल्या नकळत हृदयाकडे आपण बोलतो तुझं नाव काय असं तुझं नाव काय दाखवलं पाहिजे पण असं दाखवलं तर आमच्याकडे पाठवून देतील लवकर पहिली ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे एक हे मेंदूचं काम आहे आणि त्याच्यामध्ये एक ब्रेन आहे त्याला आपण इमोशनल ब्रेन असं म्हणतो आत्ता जे आनंद म्हणत होता इट्स अ स्टोरी ऑफ इमोशनल ब्रेन अँड कॉग्नेटिव्ह ब्रेन कॉग्नेटिव्ह ब्रेन हा त्या माने नवीन आहे त्या मानाने म्हणजे दोन लाख वर्षाचा इमोशनल ब्रेन जो आहे ना तो पहिल्यापासूनच प्राण्यामध्ये वाढत आलेला आहे त्यामुळे तो खूप पॉवरफुल आहे आणि काय होतं तर जेव्हा दाट प्रमाणामध्ये आपल्याला फ्लाईट फाईट जाणवत असते त्याला इमोशनल हायजॅक असं म्हणतात भावना म्हणतात आम्ही म्हणतो तसं कर म्हणून आपण म्हणतो रागाच्या भरात काय केलं कळलं नाही कारण हे डिस्क्रिमिनेशन करण्याचं जे काम आपल्या कपाळाच्या बरोबर मागे असतो त्याला प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात त्याच काम आहे आणि त्याला काम करू देत नाहीत आपल्या भावना आणि त्याची सगळ्यात साधी टिप तुम्हाला देतो इमोशनल हायजेकची पहिली साईन काय असते जी आपल्याला जाणवू शकते एक असते डोळ्याच्या पिपिल्स मोठ्या होतात पण ते आपल्याला कधी कळणार नाही कदाचित रोमटे खडे हो जाते पण आपल्याला काय कळू शकत असेल तर आपला श्वास बदलतो मानसिक चिंतेमुळे श्वास शॅलो होतो रागाच्या भरात तो त्या भा, भात्यासारखा फुफू फुफू करत राहतो ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही डिप्रेस्ड वाटायला लागलं तर आपण श्वास पकडून ठेवतो आणि सुस्कारा सोडतो कारण श्वास घेतलेलाच नसतो इफ यू आर अवेअर इफ यू आर अवेअर की माझा श्वास बदलतोय दॅट्स द फर्स्ट थिंग बरोबर आणि श्वास हा आपला परमनंट जिवंत hmm. त्याच्याकडे सतत लक्ष दिलं पाहिजे hmm. डॉक्टर पण काय होत ना हे तुम्ही सगळं जे सांगताय दोघ जण hmm. ते ऐकायला म्हणजे ऐकताना वाटत की हो असं होतं वगैरे असं वाटत <laughs> पण जेव्हा खरंच टेन्शन येतं ना आपल्याला तेव्हा आपण हे म्हणजे कशा प्रकारे रिॲक्ट होतो ते कधी कधी आपल्या हातात नाही हो उरत आणि म्हणून मला ह्या तिघांना विचारायचं की तीन वेगवेगळ्या फील्डमधन तुम्ही आलेले आहात तर तुम्हाला पण जेव्हा टेन्शन येतं एखादा टेन्शन आलेला प्रसंग सांगा आम्हाला तुम्ही तो कसा हाताळला ते सांगा आणि हाताळता आला की फसला हेही आज सांगून टाका <laughs> दोन हजार वीस मध्ये अ ज्यावेळी सगळ्या जगाला कळत नव्हतं की काय चाललंय आम्ही पण त्याच्यातच होतो म्हणजे कुणी म्हणत होतं काय आता सगळं बंद होणार आहे कुणी म्हणत होतं काय चाललंय काही कळत नाही आणि एक दिवस रात्री अकरा वाजता मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आपले एक गेस्ट आहेत आणि ते काल दुबईवरनं आलेले आहेत ते आज पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि त्यांना करोना झालेला आहे आणि हा महाराष्ट्रातला पहिला पेशंट आहे करोनाचा अरे देवा हा जगात सगळीकडे उच्छाद मांडलेला करोना नेमका <laughs> आमच्याच वाट्याला यावा का आणि तो महाराष्ट्रातला पहिला आणि त्यानंतर जे काही झालं की म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून सोशल मीडिया पासून ह्यांना बॅन करा ह्यांनी तो पहिला रुग्ण आणला पासून झालं म्हटलं हे काय झालं म्हणजे टी व्ही मुलाखती घ्यायला आले हे आले ते आले म्हटलं हो हे अशी प्रसिद्धी <laughs> नको काहीतरी आणि प्रचंड म्हणजे त्यावेळी असं झालं की कुणी कोलमडून पडू शकत एवढा hmm. सोशल मीडियावर तो आउटब्रेक होता आमचं एक पद्धत आहे की पहिल्यांदा आम्ही एक असा विचार करतो की बाबा हे जे घडलंय हे आपल्या चुकीमुळे घडलंय की आपल्या कंट्रोलच्या बाहेर असलेल्या गोष्टींमुळे hmm. घडलंय आपल्या hmm. चुकीमुळे झालं असेल तर पाय पकडूया नसेल झालं तर व्हॉट्स नेक्स्ट आणि असं करून आम्ही हा प्रत्येक प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो आमच्याकडे आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याची जी तीव्रता असते जे आपण टेन्शन म्हणतो किंवा आणखी काय म्हणतो ती कमी होते हे पहिलं आमचं टेन्शन होतं त्यावेळचं दोन हजार वीसचं आणि दुसरं टेन्शन होतं की बावीस हजार लोकांनी पैसे भरले होते टूरचे एकही एक टूर जाऊ शकणार नाही आता एकवीसच्या पुढे आणि असलेल्या जगातल्या सगळ्या लोकांना कसं आणायचं हे सगळं टेन्शन ऍक्च्युअली टेन्शन यायला लागलं पण आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपण चांगल्या ह्याने करू म्हणजे कारस्ते सारखं आपलं काम जर चालू असेल तर कुठून ना कुठून निघतात शेवटची न्यूझीलंडची टूर ज्या दिवशी जगात सगळीकडे विमानं बंद झाली त्या दिवशी दिल्लीला उतरली आणि दिल्लीहून ते लोक बाय रोड मुंबई पुणा जिथे जिथे कुठे होते तिथे गेले आणि ते झालं सो so, मला असं वाटतं की जे काही होतं ना ते आम्ही पहिल्यांदा ओके okay, स्वीकारतो ते स्वीकारल्यानंतर हे तीन प्रश्न विचारून त्याचा संपूर्ण माग काढला जातो जर आपण त्या तऱ्हेने करू शकलो नाही तर आपण कोसळू शकतो आणि त्यामुळेच मला असं वाटतं की हे जे स्वीकारलो आहे आणि व्हॉट वॉट सो व्हॉट आणि व्हॉट्स नेक्स्ट हे आम्हाला खूप उपयोगी पडलं त्याच्यात आणि आम्ही ते त्याच्यातनं तावून सुलाखून निघालो अक्षरशः म्हणजे शेकडो कोटी रुपये लोकांचे होते पण आम्ही त्यांना त्याच पैशात त्याच पैशात सगळं सुरू झाल्यानंतर आजपर्यंत आम्ही त्यांच्या टूर्स घडवल्या त्यावेळी वाटलं नव्हतं की करोना नंतरच जग हे अतिशय महागड जग बनणार आहे आणि आम्ही म्हणजे ज्या ते निभावून नेलं पण असं म्हणतात ना की पर्यटकांची साथ आहे आणि तो कोणतरी आहे तो सतत असतो हे सगळं निभावून नेलं आणि गेलं गेल्या वर्षी गोएरवेज कोसळली पुन्हा अठरा हजार लोक म्हणजे जेवढी तुम्ही जेवढे जास्त पॉप्युलर तेवढे तुमच्या ह्याला जास्त <laughs> चॅलेंजेस येतात पण आभा म्हणजे आता हिने स्वतःचा एक नियम बनवला की असे असे तीन प्रश्न विचारून स्वतःलाच ती पुढे जायचा प्रयत्न करते तुझ्याकडनं ना आम्हाला तू इतकी ऍक्टिव्ह आय एम शुअर sure, येतच असणार प्रॉब्लेम तर एखादा न सुटलेला प्रॉब्लेम एखादा न सुटलेलं टेन्शन तू सांगू शकशील का हो म्हणजे आयुष्यात म्हणजे मी माझा व्यवसाय आणि माझं फिरणं या दोन माझ्या मेंदूत दोन कप्पे आहेत आणि ते मी वेगळेच ठेवलेत मुद्दाम hmm. कारण प्रवास करताना मला असं आर्थिक उत्पन्न ना मिळत नाही आणि ते करता यावं म्हणून मी वर्षातले चार पाच महिने काम करते माझं मी व्यवसायाने फोटोग्राफी करते वेडिंग जी माझी स्वतःची कंपनी आहे आणि जर्मन शिकवते त्यातनं जे उत्पन्न मिळतं ते वापरून मी प्रवास करते असे ते दोन कप्पे असल्यामुळे पण हे कप्पे जेव्हा मिक्स व्हायला लागतात तेव्हा खूप स्ट्रेस येतो मग लग्नाच्या क्लानशी मी जर्मनमध्ये बोलायला लागते <laughs> जर्मनच्या वर्गात लग्नाचे माझ्या <laughs> डोक्यात विचार चालू असतात असं खूपदा होतं इन्क्वायरीज येत असतात लग्नाच्या आणि बिझनेस सांभाळणं हे काय म्हणजे एक फक्त छोटं नाही ते त्याच्यात खूप गोष्टी असतात आणि जर्मन क्लासेस सुद्धा तोही एक प्रकारचा म्हणजे बिझनेसच आहे त्यामुळे खूप तेव्हा असं होतं की मी कुठे बघू कुठे नको बघू किती ईमेल्सना उत्तरं देऊ कोणाशी फोनवर बोलू आणि खूप ओव्हरवेल्मिंग होत कधी कधी बाहेर पडते <laughs> <laughs> कधी कधी त्याच मध्ये कस तरी मरत मरत काम करते पण तुमच्या सारख्या लोकांनी इतकं काम केलं या क्षेत्रात आणि इतके कष्ट केलेत अभ्यास केला आणि तुम, तुम्ही जे कार्य केलंय ते तुमचा अभ्यास तुम्ही इतक्या लोकांपर्यंत इतके वर्ष पोचवताय त्यामुळे माझ्या पिढीच्या लोकांना काउन्सिलरकडे जाणं थेरपी घेणं हे खूप सोपं झालंय त्यामुळे मी अगदी सगळ्यांना सांगते खूप खुलून सांगते की मी थेरपी घेते कारण मला त्याचा फायदा होतो बरं आणि माझ्या आईबाबांच्या पिढीतल्या लोकांना वाटतो बापरे थेरपी म्हणजे काहीतरी रोग बिग आहे की काय किंवा काहीतरी फारच तुला इंटेन्स प्रॉब्लेम आहे का तर तसं काहीच नाही आहे म्हणजे मा माझ्या पिढीतले बरेचसे लोक अजूनही असं मी सगळे असं नाही म्हणू शकणार पण माझ्या पिढीतल्या बऱ्याच लोकांना ना थेरपी हा सेल्फ केअरचा सेल्फ मेंटेनन्सचा एक भाग वाटतो म्हणजे जसं आपण केस कापतो महिन्याला मला तर दर महिन्याला कापायला लागतं <laughs> नाही तर ते वाढतातच तसं मला वाटतं मी थेरपीला जाते आणि म्हणजे खरंच मला त्याचा इतका फायदा होतो आणि असं पण नाही की म्हणजे भयंकर ओव्हरवेल्मिंग झालंय म्हणून आता मी थेरपिस्ट असं पण नाही कधी कधी काही फार काही झालेलंही नसतं पण ॲज अ पार्ट ऑफ सेल्फ मेंटेनन्स मी जाते म्हणजे तो आतला प्रवास आहे ना शेवटी आणि तो मनातले जे काही असे काही जागा आहेत ज्या आपण एक्सप्लोअर केलेल्या नसतात तिथे खूप काळोख आहे आणि एकटं जायला जरा भीतीच वाटते म्हणजे मनात बाहेर जायला नाही वाटत भीती मनात जायला वाटते पण कधी कधी तर तिथे ते माझा आणि माझे जे थेरपिस्ट काउन्सिलर आहेत ते इतके जेंटेल आहे ते म्हणजे खरंच हात धरून घेऊन जातात तिथे आणि मला बघायला मदत करतात आणि त्यात मला इतकं छान वाटतं की हा जो आतला प्रवास आहे त्यात सौंदर्य आहे म्हणजे माझ्या थेरपिस्टला अशा गोष्टी माझ्या आयुष्यात दिसल्या आहेत ज्या इतक्या सुंदर आहेत जेव्हा दिसल्याच नव्हत्या आणि मग मा मला असं वाटतं वाव हे तुम्हाला कसं दिसलं मला कसं नव्हतं दिसलं इतके वर्ष मी माझ्याच मनात राहते तरी ते मला <laughs> दिसलं कसं नव्हतं मी प्रसंग सांगते एकदा असंच खूप सी, वेडिंग सीजन चालू होता असं सगळं म्हणजे खूप ओव्हरवेल्मिंग झालं होतं आणि भयंकर स्ट्रेसमध्ये होते तेव्हा मी गेले होते थेरपीला आणि तेव्हा मी एक वाक्य म्हणले माझ्या थेरपिस्टना की मला असं वाटतं की मी पाण्यात नुसते हातपाय मारतीय वेड्यासारखे पण मला पोहताच येत नाहीये का पाण्याच्यावर का नाही मला डोकं जेमतेम पाण्याच्यावर असंच आहे तर त्यांनी मला इतका सुंदर प्रश्न विचारला त्यांनी मला विचारलं की तू जर आता हातपाय मारणं बंद केलंस तर काय होईल असं तुला वाटतंय हा तू पोहली आहेस का खरंच कधी तू पाण्यात मला येतं पोहता तर त्यांनी विचारलं तू शरीरात फक्त श्वास भरलाच आणि हातपाय वेड्यासारखं मारण बंद केलंच तर काय होईल तर मला असं जाणवलं की हो मी तरंगेन मी तर बुडणार नाही <laughs> हा वेड्यासारखे <के laughs> हातपाय मार का मारतीये मी एवढ्या वेड्यारखे हातपाय सोडून दिलं तर काय होईल की आपण पोहतो म्हणजे काय करतो ना वी आर नेगोशिएटिंग वॉटर <laughs> वी आर मनुव्हरिंग इट कंट्रोलिंग म्हणजे आपल्याला जिकडे जाताय जायचंय पाण्यात तिथे जाता यावं म्हणून आपण पोहतो बरोबर पण जर सोडून दिलं थोडा वेळ हातपाय नाही मरले मग अशी तुम्ही म्हणलात प्रवाह बरोबर अगदी मला तर इतकं कनेक्ट झालं की खरंच थोडा वेळ जर आपण नाही गेलो हवं तिथे आणि पाणी नेते तिथे गेलो तर बुडू का आपण मरू का नाही होणार असं हा थोडा वेळ जा ना काय प्रॉब्लेम आहे म्हणजे थोडक्यात आभा तुला जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो तेव्हा तू तु तुझ्या मनाशी ह्या सगळ्या गोष्टी आठवतेस त्याचा आधार घेतेस हो oh. आणि तुझे प्रश्न सोडवायला बघतेस <laughs> सुनील मला तुझं बऱ्यापैकी माहीत असल्यामुळे मला असं वाटतं की तू एकांड्या शिलेदारासारखा <laughs> कुणाची मदत न मिळालेल्या अवस्थेत फाईट करत असावास पण ह्याबद्दल तूच जास्त सांगू शकशील मग टेन्शनच्या गोष्टी चालू आहेत तर त्याच्यातली आत्ताची माझी रिसेंट खरं तर गोष्ट अशीच होती की जेव्हा काय करावं याचं खूप बर्डन होतं डोक्यावरती कारण बावीस तारखेला माझं सूर्याची पिल्ले या नाटकाचा पहिला प्रयोग होता <laughs> जो डिक्लेअर्ड होता रॉयल ऑपेर हाऊसला <laughs> आणि त्याचे पहिल्याच दिवशी तिकीट विक्री सुरू झाली ऑनलाईन आणि हाऊसफुल हा। झालं होतं आणि पंधरा तारखेला त्याच्यात ता आधी अतुल परचुरे काम करणार होता आता अतुल <laughs> परचुरे इज गुड म्हणजे कोणी काळजीचं कारण नाही आहे पण मी मुद्दामून हे सांगतोय याचं कारण तेव्हा आम्ही हे असं खूप पाळलं होतं की आम्ही फार पोचू दिलं नव्हतं पण अतुलं टेकन अप सिरियस खूपच अचानक आणि पंधरा तारखेला त्यांनी मला फोन केला जेव्हा मी साताऱ्याला शूटिंग करत होतो आणि त्यांनी सांगितलं की अरे मला नाही वाटत आहे मी उभं राहू शकेन मी म्हटली की अरे काय शक्य आहे की अजून एक सात दिवस आहेत तुला जर का वाटत असलं तर तू दोन दिवस विश्रांती घे पण त्याला अजिबात झेपण्यासारखं नव्हतं आणि आम्ही मी प्रतिमा कुलकर्णीला फोन केला दिग्दर्शक आणि तिला विचारलं म्हणजे की काय काय करायचं तर मग नावं कोण करू शकेल सात दिवसात दोन हजार दहा साली जेव्हा मी सूर्याचे पिल्ले केलं होतं तेव्हा तो पांडू अण्णांचा रोल वैभव मांगलेनी केला होता तर मग त्याला विचारावं का पण त्याचे त्याचा दौरा लागलेला होता हा सगळा विचार झाला एक अजून एक आमचा आर्टिस्ट आहे पुण्याचा त्याला विचारलं त्याला मी ऑडिओ टेप पाठवली पण कोणी तयार होईना मग शेवटी प्रतिमाने सांगितलं की तुझ्या निदान कानावरून तरी ते नाटक गेलंय तुला नाटक काय आहे ते माहिती आहे तर मला असं वाटतं की तूच हे नाटक करावंस पंधरा तारखेला मला हे कळल्यावरती मी परत अतुलला संध्याकाळी फोन केला मी त्या आमचा राया अभ्यंकर आहे त्याला फोन केला तो म्हणाला की अरे माझ्याजणी हे एवढं पाठच होऊ शकत नाही पाच दिवसात कारण बावीस तारखेला जर का पहिला प्रयोग असला तर आम्ही त्याची एकवीस तारखेला एक झिरो नंबर परफॉर्मन्स करतो म्हणजे आपल्या ओळखीच्या लोकांना बोलावतो आणि त्यांच्यासमोर ते नाटक जसं होणार आहे तसं सादर करतो त्यामुळे आयडियली सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि एकवीसला परफॉर्मन्स सहा दिवस होते त्यात मी साताऱ्याला मग काहीच होईना म्हटल्यावरती थी। मग ठीक आहे म्हटलं की मी करीन प्रयोग मला फक्त एवढंच माहीत होतं आणि म्हणजे हे मी ओढवून घेतलेलं खर तर एक <laughs> टेन्शन होत की आता याच्यावरती प्रेक्षकांनी आशा लावलेल्या आहेत की आता हे नाटक आपल्याला पाहायला मिळणार वसंत कानेटकरांची भाषा आत्ताची भाषा नाही <laughs> आता या भाषेतलं बाकीचे कलाकार जे आहेत ते दीड महिना तालीम करतायत त्यांच्यामध्ये आता मी घुसायचं आहे त्यांचं जे टायमिंग सगळं जुळलेलं आहे ते टायमिंग मला सांभाळून सगळं करायचं आहे या सगळ्यामध्ये सोळा तारखेला मी एक दिवस मिळाला म्हणून इथे आलो तीन अंक पूर्ण आहेत ते वाचून घेतले प्रतिमा कुलकर्णी आणि कलाकारांबरोबर सतरा तारखेला मी परत साताऱ्याला गेलो शूटिंग संपवलं आणि अठरा एकोणीस आणि वीस या तीन दिवसांमध्ये मी मी त्या मनाने खूप लकी म्हणेन किंवा मला असं वाटतं की मला नियोजन करता येतं म्हणून मी असं ठरवलं होतं की मी एक एक अंक करत जाईन मी जास्ती स्ट्रेस घेणार नाही काय होणार आहे पुढे बावीस तारखेला मी याचा विचारच करत नाही आत्ता मी ती सगळी जबाबदारी अपर्णावरती टाकून दिली होती प्रोडक्शनची जी होती ती आणि मी फक्त एक अंक आपण अठरा तारखेला करायचा तो चोख बसवायचा तो झाला की दुसऱ्या दिवशी दुसरा अंक तिसऱ्या दिवशी तिसरा अंक आणि एकवीस तारखेला जो झिरो नंबर परफॉर्मन्सचा असेल तो माझ्यासाठी पहिला प्रयोग आहे <laughs> माझ्यासाठी बावीस तारखेचा प्रयोग दुसरा असेल तर अशा पद्धतीनं मी ते त्याचं नियोजन, नियोजन करू शकलो आणि ते झालं परमेश्वराच्या कृपेनं आणि प्रयोगही उत्तम झाला आता सात प्रयोग झालेत त्यामुळे आता मी सुद्धा सरावलोय आणि मी आता इतरांची कामं बघू लागलोय नाटकात जे करतात त्यांचे जे मी इतके दिवस बघत नव्हतो तुझ्याही नकळत डॉक्टर जे सांगत होते त्याच थेरपीचा तू उपयोग करून तुझं टेन्शन तू ताब्यात आण पण ह्या टेन्शनची म्हणजे त्याला पूर्वपीठिका पण आहे की जे दोन हजार दहा साली जेव्हा मी केलं होतं तेव्हा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची टेन्शन येतच होती ना म्हणजे माझा पहिला प्रयोग हाऊसफुल झालाय म्हटल्यावरती आमच्याच क्षेत्रातल्या लोकांनी सांगितलं होतं की गडकरीचा तुझा प्रयोग होऊ शकत नाही कारण तू तीनशे रुपयाचं तिकीट लावलंयस तर तिकडे गडकरीला परवानगी नाही तर तुझा प्रयोग कॅन्सल कर तर तिकडच्या त्या ठाणे महानगरपालिकेच्या माणसाला मी विचारलं म्हटलं की का नाही करू शकत तर ते म्हणाले की नाही आमच्याकडे नव्वद रुपयेच तिकीट लावू शकता आणि म्हटलं की मग कॅन्सल करू म्हणजे काय करू तर म्हणाले की नाही सांगा ना कुठल्या तरी कलाकार आजारी आहे तर मी म्हटलं की मी हे करणार नाही म्हटलं की आज माझं बुकिंग ओपन झालं आहे आणि प्रेक्षक लाईन लावून तिकीट काढत आहेत उद्यासुद्धा गडकरीला तिकीट विक्री सुरू होणार आहे तेव्हा प्रेक्षक येतील तर मी त्या प्रेक्षकांसमोर उभं राहीन आणि तुम्ही जसं म्हणालात की जे काही आहे ते स्पष्ट सांगा तुम्ही जशी जाहिरात दिलीत तसं मी म्हटलं की मी प्रेक्षकांना सांगेन की ठाणे महानगरपालिकेच्या या अशा अशा नियमांमुळे मी प्रयोग करू शकत नाहीये तर मला माफ करा तर ते म्हणाले की नाही ना असं करू नका थांबा <laughs> आणि मग एका प्रयोगासाठी मला परवानगी दिली त्यामुळे <laughs> हे ही टेन्शन जी आहेत ती काहीतरी मी म्हटलं की आणि ऑनेस्टली लोकांपर्यंत सगळ्या गोष्टी पोचवायच्या मी पहिल्या दिवसापासून जेव्हा मी सूर्याची पिल्लीचा पहिला प्रयोग केला त्या दिवशी मी प्रेक्षकांना सांगितलं होतं की माझ्या मनात पाच नाटकं करण्याचा विचार आहे माझं स्वप्न आहे आणि याचं हे जे आहे ते समजा प्रेक्षकांनी साथ दिली नाही तर मी दोन प्रयोगांनी थांबलो तर मला काय लोक म्हणतील चार पाच दिवस काय पाच नाटकं म्हणाल पण त्याच्यात मला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही आहे बिकॉज आय हॅव टेल देम की हे असं असं कारण आहे आणि माझ्याच्यानी होत नाहीये मला माफ करा त्यामुळे या पद्धतीनं मी हँडल करतो माझं माझं टेन्शन <laughs>